पारनेर तालुक्यामधील मोठा गाजावाजा केलेला डिस्कळ आणि सावरगावचा बिनविरोध निवडणुकीचा फुगा फुटला असून या गावांमधून आज अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी येथील इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने गावातील सेटलमेंटच्या राजकारणाला सुरंग लागला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सावरगाव 8, जवळा 8, मांडवे खुर्द 12, हिवरे कोरडा 1, नारायण गव्हाण 6, दैठणे गुंजाळ 2, रुई छत्रपती 8, बाबुर्डी 3, म्हसणे 1, रांजणगाव मशीद 7, कुरुंद 2, पाडळी रांजणगाव 11, मुंगशी 3, वडगाव सावताळ 3, कारेगाव 1, पिंपळगाव रोठा 11, पिंपरी जलसेन 1, जाधववाडी 1, वाळवणे 5, देवी भोयरे 8 अशा 20 गावांमधून एकूण 102 अर्ज दाखल झाले आहेत. तर तालुक्यापासून काही किलोमीटरवर असलेल्या डिस्कळ आणि तालुक्याच्या अगदी उत्तरेला असणाऱ्या सावरगावचा बिनविरोध निवडणुकीचा फुगा फुटला असून डिस्कळ मधून अरुण काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुठभर लोकांना हाताशी धरून या बिनविरोध निवडणूक घेतल्या जात असून यातून सर्वसामान्यांना काही फायदा होणार नसल्याने आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे अरुण काके यांनी सांगितले. तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी बिनविरोध निवडणुका घेण्याचे आवाहन केले ते फक्त थोड्या लोकांच्या फायद्याचे असून त्यातून तोटाच जास्त आहे असे त्यांनी मायभूमीशी बोलताना नमूद केले आहे. त्याचबरोबर सावरगाव येथील एक होतकरू आणि तरुण कार्यकर्ते असणारे सुनील भाऊसाहेब तांबोळी हेही या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने सावरगावच्याही बिनविरोधच्या आशा मावळल्या आहेत. गेल्या 10 वर्षात सावरगावात काहीही काम झाले नसून भ्रष्टाचारच मोठ्या प्रमाणात झाला असल्याचा आरोप त्यांनी मायभूमीशी बोलताना केला आहे. पाहुयात डिस्कळचे उमेदवार अरुण काकडे आणि सावरगावचे उमेदवार सुनील तांबोळी मायभूमीशी बोलताना काय म्हणाले आहेत. डिस्कळ किल्ले रहिवासी अरुण भागा काकडे. आमची दल्ली ग्रामपंचायत इलेक्शन लागलेले तर त्या ठिकाणी गावातील पुढाऱ्यांनी एकत्र येऊन ते ठराविक पुढारी एकत्र येऊन भाळूनी या ठिकाणी निलेश लंके यांच्या समोर माझ्या विद्यमान आमदार निलेश लंके साहेब यांच्या समोर येऊन निवडणूक ही बिनविरोध केलेली ते आम्हाला मान्य नाही आणि सदर ही लोकशाहीची हत्या आहे आणि याच्यामधून काय पदाचं सदस्यपदाचं वाटप केलं गेलं हे वाटप पुढाऱ्यांच्या जवळच्याच व्यक्तींना सामावून घेतलेलं गेलेलं आहे. सर्वसामान्य जनतेला कोणत्या प्रकारचं स्थान दिलेलं नाही देत यांना फक्त राजकारण करायचं आहे तर आम्हाला या गोष्टीला विरोध आहे आणि गावामध्ये कोणत्याही व्यक्तीला विश्वासात घेतलेलं नाही देत हे ठराविकच लोक जाऊन हे इलेक्शन आमची त्याला बिनविरोध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी आम्ही दीक्ष ग्रामपंचायत या इलेक्शनसाठी अपक्ष अर्ज वार्ड क्रमांक 2 दाखल करीत आहे. सुनील नमस्कार, मी सुनील भाऊसाहेब तांबोळी वार्ड क्रमांक 3 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. तरी आजपर्यंत आमच्या गावामध्ये प्रस्थापित लोकांनी राजकारण करून व कोणत्याही प्रकारचे 10-15 वर्षात सामान्य लोकांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी किंवा काम या ठिकाणी झालेलं नाही व भ्रष्टाचार झालेला आहे या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये बराचसा. त्यामुळे मी तरुणांच्या वतीने आज उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे. मी सावरगाव ग्रामपंचायतमधून काळेवाडी या वार्डातून सर्वसाधारण पुरुषासाठी उमेदवारी दाखल करीत आहे. आजपर्यंत गावामध्ये 10 ते 15 वर्षात सामान्य लोकांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी किंवा वैयक्तिकरित्या कोणतंही काम झालेलं नाही. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.